मोर्या, पुण्याचं ग्रामदैवत, मग मनाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं गणेशोत्सव तर जोरात आणि अत्यंत मंगलमय वातावरणात सुरू आहे. पण प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन आणि पल्लवीताई यांनी आज श्रीचरणी सांजीजी गणपतीची मूर्ती प्रदान केलेली आहे. यावर्षी जो अभिषेक आणि जी पूजा जी आहे त्या मूर्तीचीच केली जात आहे. अत्यंत श्रद्धायुक्त वातावरणात हा सगळा सोहळा आता पार पडलेला आहे. गणेशोत्सव 131 वर्षाचा गणेशोत्सव हा जो आहे याला एक धार्मिक वळण परत येण्यासाठी पुणे शहराचे गणेशोत्सवाची मंडळं खूपच कार्यरत आहेत. तर आपण बघाल यावर्षी जवळजवळ सर्व मंडळांनी धार्मिकच देखावे सादर केलेले आहेत आणि सगळीकडे पारंपरिक पूजा अर्चा आणि धर्माधिष्ठित जेवढं करायचं आहे तेवढं केलं जात आहे. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळेला हा धार्मिक बाज आपण आणखीन शिखरावर उंचावर नेऊयात. पुनीत दादांचं गणेशोत्सवातलं योगदान हे खूप चांगलं योगदान आहे. गेले 4 वर्ष गणेशोत्सव साजरा करताना पुनीत दादा सर्व मंडळांना जी काही मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही स्ट्रॅटर्जिकलीही ती मदत होते, वैचारिक दृष्टीने मदत होते आणि एक सुसंस्कृत गणेशोत्सव कसा साजरा करता येईल आणि त्यासाठी अहोरात्र झटणारे असे पुनीत दादा, जान्हवीताई, श्रीमंत भाऊ साहेब रंगारी मंडळाचा तर त्यांनी काया पलट केलेला आहे. तिथलं जे काही क्रांतीवीरांचं जे मुख्य स्थान आहे पुण्यातलं ते अननोन होतं, माहिती नव्हतं लोकांना. त्यांचा भाऊसाहेब रंगारेंच्या घराचा जीर्णोद्धार करून तो अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर आणण्याचं काम या जोडीने केलेलं आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा. गणेशोत्सवात असंच योगदान त्यांचं राहावं आणि शिस्तीचा, परंपरेचा आणि प्रबोधनाचा जो काही उत्सव आहे हा अत्यंत उन्नत पातळीवर जावा ही या चरणी गणपतीच्या चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मौर्या.